काय झालं रे? सदाभाऊ सदाभाऊ, पेपरात छापून आलंय मुंबईचा हातुडा गोरा खैरनार पन्हाळगडावर येणार. हो, गोरा खैरनार जगा वेगळा माणूस, भेटायला पाहिजे त्यांना. माझ्यासारख्या साध्या माणसाला भेटण्यासाठी ही बंदूक, हे बंदूकधारी साथीदार कशा? सध्याच्या नालायक नेत्यांना लाथेनं तोडवणाऱ्या सदाभाऊचे तुम्हाला वंदन. अरे अरे नको नको, हे काय? तुमचा हातोडा फक्त मुंबई पुरताच का हो चालला? प्रतापगडाच्या पायथ्याशी बांडगुळासारखं वाढलेलं बेकायदेशीर बांधकाम, या गडकोट किल्ल्यांवर माजलेले बार, हनीमून स्पॉट, यांच्यावर का नाही चालला तुमचा हातोडा? करणार साहेब, इथं पावला पावलावर स्वराज्यासाठी लढणाऱ्या शूर वीरांचं रक्त सांडलंय हो. हा हा पुतळा शिवा काशिदाचा, यानं शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावरून सुखरूप निघून जावं म्हणून स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. हे 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 गडकोट किल्ले, यांनी आपल्या छातीवर तोफा झेलल्या तोफा. शिवाजी संभाजीचा अभिमान बाळगणाऱ्यांनी, त्यांच्या नावानं ब्रिगेड चालवणाऱ्यांनी या गडकोट किल्ल्यांच्या बाबतीत काही करायला नको. मी काय सांगणार? जाऊ द्या, संसदेवर हल्ला झाला तरी खपवून घेणारे शंढ आम्ही काय करणार? खैरनार साहेब, तुम्ही पन्हाळगडावर विश्रांतीसाठी आलात, त्यापेक्षा इथला अनधिकृत कचरा साफ करण्यासाठी आला असतात तर फार बरं वाटलं असत. सदाभाऊ सदाभाऊ, लवकर चला, साध्या वेशातले पोलीस येत आहेत. पोलीस? नाही, ते पोलीस नाही, सांगलीच्या भिडे गुरुजींनी शिवप्रतिष्ठानची काढलेली ती मोहीम आहे. अरे वा, आता मी इथे येण्याचं गुपित तुम्हाला सांगतो. मी इथे काही विश्रांतीसाठी आलेलो नाही, मी भिडे गुरुजींच्या या मोहिमेत सामील होण्यासाठी आणि त्यांना वंदन करण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही जे म्हणता ते मला पटतं, परंतु मी कायदेशीर मार्गाने जाणारा एक सरकारी सेवक आहे. केवळ निर्भयता आणि सदाचारी असल्यामुळे दाऊद सारख्यांच्या बिल्डिंगी मी उडवल्या. प्रत्येक विवेकी माणसाचं आयुष्य ही सत्यासाठी चाललेली एक झुंजच असते. मी एकाकी झुंज लढलो, अर्थात माझ्या पद्धतीने. तुम्ही तुमची झुंज लढताय तुमच्या मार्गानं, गुरुजी त्यांची झुंज लढतायत त्यांच्या मार्गानं. खैरनार साहेब, तुम्हाला भेटवून ही मोहीम पाहून माझी ताकद दसपटीनं वाढली. खात्री बाळगा, स्वराज्याचं सुराज्य होईपर्यंत ही एकाकी झुंज अशीच चालू राहील. नमस्कार. नमस्कार. चला नाना. Yeah.